उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात माथेफिरू समाज कंटकांनी युरिया नामक रसायन टाकल्यानं शेतकऱ्यांचं जवळपास 5.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. ही घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील भौर गावात घडली आहे. भौर येथील शेतकरी विष्णू बापू आहेर यांना गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पिकवलेल्या कांदा मातीमोल किमतीत विकावा लागल्यानं उत्पादन खर्च देखील निघत नव्हता. यंदा कांद्याला मात्र चांगला भाव आहे. कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेनं त्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. दिवसेंदिवस कांदा खराब होत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी कांद्याची पाहणी केल्यावर कांद्यावर कुणीतरी अज्ञात इसमानं कांद्याचं नुकसान करण्याच्या उद्देशानं युरिया नामक रसायन टाकल्याचं समोर आलंय. युरियामुळे आहेर यांचा सुमारे 120 क्विंटल कांदा खराब झाला असून आजच्या बाजार भावानुसार आहेर यांचं 5.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आज माझ्या चाळीमध्ये एकदम म्हणजे भरलेली चाळ असताना अज्ञात व्यक्तींनी युरिया टाकून जो माझ्या चाळीमध्ये हा कार्यक्रम केलेला आहे. तर मागील 3-4 वर्षापासून कांद्याला बाजार नव्हता, तर ह्या वर्षी कुठंतरी थोडासा कांद्याला बाजार वाढला, थोडंसे 2 पैसे मिळतील या आशेने कांदे आम्ही साठवून ठेवले आणि थोडासा बाजार वाढल्यानंतर कांदे विकू बा या हेतूने आम्ही कांदे चाळीमध्ये ठेवले. ठेवल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी बाजार भाव बघून माझ्या चाळीमध्ये युरिया टाकला आणि आज माझ्या चाळीमध्ये कमी ते कमी 4 ट्रॉली कांदा एकदम उकड्यावर फेकण्यालायक झालेला आहे. त्याच्यामुळे माझं कमी ते कमी 4.5-5 लाख रुपयाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तर सरकारने याविषयी काहीतरी गंभीर घ्यावे आणि हल्लेखोरांना ज्यांनी केलं असेल त्यांना काहीतरी शिक्षा मिळावी